बिग बॉस मध्ये विकास उत्कर्ष विशाल आदिश यांच्या टास्क दरम्यान झालेल्या मारामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि हा व्हिडिओ आदर्श शिंदे यांनी पाहिल्यानंतर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत त्यांनी पोस्ट लिहिली की हा कसला खेळ, काही स्ट्रॅटेजी आहे की नाही। मान्य आहे त्यांनी विकासला बाहेर येऊच दिलं नाही, पण ती स्ट्रॅटेजी होती। त्याच्यावर नक्की शनिवारी निकाल लागला असता की ती स्ट्रॅटेजी योग्य होती की अयोग्य होती। विकासने मागून गळा धरून विशालने अंगाला धरून उत्कर्षला खाली पाडणं किती योग्य आहे। त्याच्या डोक्याला मुक्का मारही बसला। गार्डन एरिया असल्यामुळे त्या माराचा इम्पॅक्ट झाला नाही। एवढं होऊनही माझा भाऊ संयम पाळून आहे। भाऊ म्हणून वाईट वाटलं की असा खेळ होऊ नये, अशा पद्धतीने पोस्ट लिहित उत्कर्षची बाजू त्यांनी मांडली आहे। ही पोस्ट पाहून अनेक चाहत्यांनी उत्कर्षबद्दल नेगेटिव्ह कमेंट्सही केल्या आहेत। या अगोदर सुद्धा उत्कर्षची बाजू घेत आदर्श यांनी पोस्ट लिहिली होती। तर तुम्हीही पोस्ट वाचली नसेल तर नक्की वाचा आणि उत्कर्ष त्यावेळी योग्य होता की अयोग्य हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।